राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल राधानगरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी राजशिष्टाचार अर्थात शासकीय प्रोटोकॉल न पाळल्यामुळे याबद्दल त्यांच्या विरोधात येणाऱ्या विधानसभेमध्ये हक्कभंग मांडणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी गारगोटी येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली. पत्रकारांशी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 4 वर्षाच्या अथक प्रयत्नातून शेकडो कोटीची कामं रस्त्यांची बनली. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मतदारसंघातल्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था जी होती त्याच्या विरोधात आवाज उठवल्यापासून विधानसभेमध्ये सुद्धा त्यासाठी सातत्यानं आक्रमकपणाने या सगळ्या प्रश्नांसाठी आपण प्रयत्नशील होतो. या संपूर्ण प्रयत्नाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं आणि शेकडो कोटीची कामं मतदारसंघात सुरू आहेत. काल गारगोटी, तारळे, शिरगाव, अन्य ठिकाणी काही कार्यक्रम, आजरा या ठिकाणी कार्यक्रम झाले की ज्या कार्यक्रमामध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही सर्व कामं मी केली अशा पद्धतीची भाषणे केली. खरं म्हणजे लोकशाही प्रक्रियेमध्ये या मतदारसंघाचा आमदार मी आहे, ते पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. या कार्यक्रमांचं उद्घाटनासाठी जेवढा त्यांचं श्रेय आहे तेवढाच या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही आहे. असं असताना कुठलाही शासकीय पत्रिका अथवा कुठलंही शासकीय निमंत्रण न देता पूर्णपणे राजकीय पक्षाचाच कार्यक्रम असल्यासारखं ही उद्घाटन झाली. सदरची उद्घाटने घेण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांना अधिकाऱ्यांनी मदत केली ती अत्यंत निषेधार्ह. उद्या ही जर पद्धत सुरू झाली तर कदाचित प्रत्येक मतदारसंघामध्ये हीच परिस्थिती होईल आणि म्हणून या राज्याचे सार्वजनिक बांधकाम विकास मंत्री आणि महसूल मंत्री सन्माननीय चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मी विधानसभेमध्ये हक्कभंग दाखल करतो. हा त्यांचा राजकीय पोरकटपणा आहे की अशा पद्धतीनं तिथल्या कुठल्याही शासकीय नियमांना पत्रिका न काढता, निमंत्रण न देता, केवळ श्रेयवादासाठी अशा पद्धतीनं कार्यक्रम घेणं म्हणजे राजकारणामध्ये दिशाभूल, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या विरोधात आपण उद्या हक्कभंग दाखल करतो. हा कार्यक्रम त्यांनी जो घेतला आहे तो पूर्णतः त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखा होता. त्यामुळं उद्या आम्ही रितसर कार्यक्रम पत्रिका काढून त्या सगळ्या कामांची, कारण हा एक मतदारसंघातला आनंदोत्सवाचा कार्यक्रम आहे, खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या योजना आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे. मी असं म्हणत नाही की फक्त माझ्यामुळेच हे होते, ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांचाही आम्हाला निश्चितपणे फायदा झाला आहे. पण त्यांनाही बोलवून आपण अतिशय यथोचित पद्धतीनं सगळ्या कामांची उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि त्याचंही अधिकृतरित्या आम्ही त्यांना निमंत्रण देतो. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय उगले, माजी सभापती नंदकुमार ढेंगे, केरळचे माजी अध्यक्ष कल्याणकरराव निकम, हणबरवाडीचे सरपंच धनाजीराव खोत, गारगोटीचे माजी उपसरपंच अरुण शिंदे, संजय गांधी समितीचे सदस्य संग्रामसिंह सावंत, तानाजीराव जाधव आदी उपस्थित होते. न्यूज 100 मराठीसाठी निरंजन पाटील, गारगोटी, कोल्हापूर. आपलं चॅनल न्यूज 100 सबस्क्राईब केलं का? केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे ताजे अपडेट्स मिळवा. धन्यवाद.